कायद्यामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी इप्सार स्कूल ऑफ लॉ कर्जत सोबत BLS LLB साठी प्रवेश सुरू झाले आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क 7506436965. महाविकास आघाडी सरकारच्या नेते आणि आमदारांना एकापाठोपाठ ईडीच्या नोटीस मिळाल्यामुळे अखेर शिवसेना आता आपल्या जुन्या अवतारात रस्त्यावर उतरलीय. शिवसैनिकांनी थेट ईडीच्या कार्यालयावर भाजपचे बॅनर लावून एकच दणका उडवून दिलाय. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबियांना ईडीनं नोटीस बजावली होती. त्यांची चौकशी सुरू आहे. त्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. एकीकडे संजय राऊत यांनी नोटीसीवरून भाजपवर जोरदार हल्ला बोल केलाय, तर दुसरीकडे शिवसैनिकांनी मुंबईतील ईडीच्या कार्यालयाचं नावच बदलून टाकलंय. ईडीच्या कार्यालयावर हे भाजप प्रदेश कार्यालय असं सांगत बॅनरच लावलेत. शिवसैनिकांच्या या कृत्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.